बर्ड फ्ल्यूचा आजार हा अत्यंत धोकादायक असून याचा मृत्यू दर दहा ते बारा टक्के इतका है गोशित आहे त्यामुळे राज्यात हाय अलर्ट घोषित करणं गरजेचं आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे जालना येथे आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या बर्ड फ्ल्य ने थैमान घातलं असून महाराष्ट्रातही त्याचा शिरकाव झाला आहे परभणी जिल्हा शेकडो कावळे आजाराने मृत्यूमुखी पडले सुरुवातीला पक्ष्यांमध्ये संसर्ग होणाऱ्या या आजाराचा मानवी शरीरातही संसर्ग होतो या आजाराचा मृत्यू दर हा दहा ते बारा टक्के आहे त्यामुळे या आजाराचा रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने अलर्ट घोषित करणं गरजेचं आहे असं राजेश टोपे यांनी म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे सोळा जानेवारीपासून देशभरात कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार यामध्ये आरोग्य कर्मचारी पोलीस कर्मचारी सैन्य दल यातील लोकांना लसीकरण जाणार आहे परंतु या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात शंका आहे त्यामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस टोचून घेतली तर जनतेच्या मनातील भीती निघून जाईल असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आनवाडी टोल नाक्यावरील टोलबंद आंदोलन प्रकरणी भाजप आमदार शिवेंद्रसिंग भोसले व त्यांच्या समर्थकांची न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली आहे न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिवेंद्रसिंग यांना मोठा दिलासा मिळाला आहे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाली असताना तसंच आवश्यक सेवा सुविधा मिळत नसतानाही आनवाडी टोलनाक्यावर टोल वसुली होत होती याबाबत महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्या विरोधात शिवेंद्रसिंग भोसले आणि त्यांच्या समर्थकांनी अठरा डिसेंबर दोन हजार एकोणीसला आनवाडी टोल नाक्यावर आंदोलन केलं होतं या खटल्याची सुनावणी नुकतीच झाली आंदोलनकर्त्यांकडून टोल नाक्यावरील टोल वसुली बंद पाडण्याचा प्रयत्न झाला टोल नाक्यावर बसून विरोधी घोषणा देत निदर्शने करण्यात आली होती त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केला म्हणून पोलीस कर्मचारी धनाजी तानाजी कदम यांनी सर्व आंदोलकांच्या विरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता भाजप नेते किरीट सोमय आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढण्याची चिन्ह दिसत आहेत गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपाचं राण उठवलं दरम्यान आता भाजप नेते किरीट सोमय यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे उद्धव ठाकरे यांनी संपत्ती आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती लपवलीस त्याचा आरोप करत तक्रार केली आहे किरीट सोमय यांनी स्वतः या संदर्भात माहिती दिली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्नीच्या नावे अलिबागमध्ये मध्ये पाच कोटी रुपयांची संपत्ती माहीत असूनही ती निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रिकात दाखवली नाही मी स्वतः या प्रकरणात जाऊन तपास केला महाराष्ट्रातील भारत निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी बलदेव सिंग यांच्याकडे भाजपने तक्रार केली आहे उद्धव ठाकरे आणि जाणून आपली संपत्ती लपवली आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही केली असं सोमय यांनी म्हटलंय देशात लवकरच कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर मिळाल्याची माहिती मिळते सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला केंद्र सरकारने पहिली ऑर्डर दिल्याचं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिलं आहे यासोबत लशीची किंमत देखील समोर आली आहे लशीच्या एका डोसची किंमत दोनशे रुपये इतकी असणार आहे अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे सिरम इन्स्टिट्यूटने ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार केला असून कोविशिल्ड लशीची किंमत केली आहे भारतात सोळा जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे या सुरुवातीला देशातील अत्यावश्यक सेवेतील तीन कोटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे त्यानंतर पन्नास वर्षावरील नागरिक आणि गंभीर स्वरूपाच्या आजाराने ग्रासलेल्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने Android किंवा iOS ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे चे सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर वर